आपण सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यात करत असल्याचा आपल्या सर्वांना एक अभिमान वाटतो की ही पार्टी प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्वावरती काम करत असताना आज भारतामधील सर्व तळागाळातल्या लोकांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक केंद्रीय असे योजना असतील ज्याचा लाभ मिळवण्यासाठी हा शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना या ठिकाणी पोहोचत आहेत. मग त्या जनधन योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या करोड लोकांचे बँक अकाउंट ओपन करण्यासाठी संदर्भात असू द्या, जेणेकरून की ज्या योजना आहेत केंद्रीय योजना आहेत त्यांचा लाभ हा थेट शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. तसेच आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून युवकांसाठी अनेक अनेक योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण राबवताना आपण बघत आहोत. तसेच या पक्षामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय मयूरजी नेतकर साहेब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मार्गदर्शन. देशात नाही म्हटलं तरी चालेल पण जगात सर्वप्रथम आलेली ही पक्ष हा जो ही जी पार्टी आहे त्याच्यामध्ये आपण पाऊल ठेवण्याचं काम इथे केलं आहे आणि स्वतःच्या जीवनात राजकीय पातळीवरती काम करण्याचं काम आपण याच्यामध्ये करणार आहात असा निर्णय आपला घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं स्वागत इथे करतो. मित्रांनो, आज भारताला आपण जर बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावरती जो विश्वास सर्व जनतेने दाखवला आणि त्या जनतेने जो विश्वास दाखवला त्याला सार्थ ठरवण्याचं काम आपण सर्वांच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय. जगात सगळीकडे जो बोलबाला भारताचा चालू आहे, मग आजूबाजूचे देश जर आपण बघितले तर पाकिस्तानात काय वार्तालाप झाली आहे, श्रीलंकेत काय वार्तालाप झाली आहे, इतर आजूबाजूच्या देशात काय चालू आहे आणि भारत जो फार अग्रेसर झालेला आहे आजच्या वेळेला जगामध्ये 3 नंबरची फायनान्शियल पॉवर असणारी महासत्ता भारत झालेली आहे हे आपण सगळे पाहतो. जो पाकिस्तान याच्या आधी आपल्यावरती काही ना काही कुरघोड्या करत होता तो आता अतिशय डबघाईला पोचला आहे, शांत झाला आहे. हे शक्य होऊ शकलं ते नरेंद्र मोदीजी यांच्या विजनमुळे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की येथे जास्ती जणं असे आहेत ज्यांचा जन्म साधारणतः 2004-2005 अशा वेळेस झाला असेल. त्यावेळेची जी परिस्थिती होती ती साधारणतः अशी होती की देशामध्ये फार प्रकारचे घोटाळे चालू होते, लूटमार करण्याची खूप जागा चालू होती की जर का आपल्याकडनं जो टॅक्स वसूलला जात होता, आपल्या आईवडिलांचे टॅक्स भरत होते, तो कसा स्वतःच्या झोळीत भरता येईल आणि मग तिकडे कुठेतरी जाऊन इटलीमध्ये ठेवता येईल, त्यांच्या परिवाराची पुढची 7 पिढी 10 पिढी कशा चांगल्या चालतील, अशा प्रकारचं काम चालू होतं. कोयला घोटाळा असेल, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा असेल, देशात असं झालं होतं की या देशात राहू नये युवकांनी आणि लवकर इथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात निघून जावं, तेथे स्थायिक व्हावं अशी युवकांची मनस्थिती झाली होती. पण तो दिवस उजाडला 2014 आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येथे स्वतः पंतप्रधान होऊ शकले आणि मग पुढची चाललेली सगळी जी देशाची वाटचाल आहे ती फार 360 बदलली आणि जगामध्ये आपल्याला असं म्हणत होते की इंडियाचे कोणी आलेत बाहेरून तर त्यांना हे बाजूला ठेवा किंवा हे असेच भिकारी आहेत किंवा चुकीची वागणूक त्याच्यामध्ये देत होते. परंतु आत्ताच्या परिपेंटाला आपण जर सोशल मीडियावरती काही परिस्थिती बघत असाल तर ती भारतातून आपण आलेत तर नरेंद्र मोदीजी का मोदी का आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं जे होऊ शकलं आहे हे फार मोठी इच्छाशक्ती आहे. घरून असे आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत जे घरून निघतात, पक्षासाठी काम करतात, पक्षाची जी वाटचाल ठरलेली आहे की सर्वप्रथम राष्ट्र
नंतर पक्ष आणि मग स्वतः म्हणजे उद्या जर काही झालं तसं आमदार साहेब सांगतील, परंतु आता सध्या जे आपल्या बाजूला घडलं त्या ठिकाणी चौक येते आपण बघतोय की सर्वप्रथम इकडे जी तिथे लँडस्लाइडिंग झाली आणि ते लँडस्लाइडिंग झाल्यानंतर काय केलं पाहिजे, एवढा मोठा पाऊस आहे तर भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजनजी आणि आपले आमदार महेश बालदीजी हे घरी न थांबता किंवा पावसाची तमा न बाळगता सर्वप्रथम ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचून जी मदत करता येईल जे कार्य करता येईल त्या ठिकाणी ते केलं, म्हणजे सर्वप्रथम समाजासाठी आपण देणं लागतो अशा प्रकारचे कार्यकर्ते तयार व्हावे, अशा प्रकारचे नेते तयार व्हावे हे भारतीय जनता पार्टी येथेच होऊ शकतं अशी संस्कृती दुसरीकडे नाही, कारण दुसरीकडे जर का प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जातात तर ते फक्त थोडाथोडी फोडाफोडी टोल नोके फोडले जातात काही केले जातात, परंतु इथे असं काही शिकवलं नाही जात, इथे असं शिकवलं जातं की सर्वप्रथम आपला देश आहे, नंतर आपला पक्ष आहे आणि मग सर्वात शेवटी आपण स्वतः आहोत। अशा या पक्षामध्ये आपण जो पक्षप्रवेश करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय स्वागतार्ह आहे आणि सर्व युवकांना मी येथे सांगू इच्छितो की आपल्याला कुठल्याही प्रकारची जर मदत लागली आणि कुठल्याही प्रकारचं समाजासाठी उपयोगी काम करण्याची इच्छा जर झाली तर आपल्याला युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी सोडून दुसरा कुठला समाजात पर्याय नाही, आपल्या सर्वांचे इथे स्वागत करतो आणि थांबतो, धन्यवाद। भारतीय जनता पार्टी ही अन्य राजकीय पक्षांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्यरत असलेली काम करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे। सोशल मीडियामध्ये बरेच नरेटिव चालवले जातात की भारतीय जनता पार्टी याच्या विरोधातली आहे त्याच्या विरोधातली आहे जातीयवादी आहे, पण ज्यांनी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जवळीक आले भारतीय जनता पार्टीमध्ये आले काम केलं किंवा भारतीय जनता पार्टीला जवळनं बघितलं त्या सगळ्यांनाही डोल चुकलेला आहे। खऱ्या अर्थाने देशभक्ती देशाचा विचार करणारी देशाच्या बरोबरच आपल्या राज्याचा असेल आपल्या गावाचा विकास करणारी आपल्या विभागाचा आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्ती विकास काम व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत योजना पोहोचायला पाहिजे, लोकांचा विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी म्हणून कुठला पक्ष राजकीय पक्ष कार्यरत असेल कुठला राजकीय पक्ष जर अधिकाधिक विचार करत असेल तो म्हणजे भारतीय जनता पार्टी, हे आपल्या सगळ्यांच्याही लक्षात येणारच आहे। युवक ज्या वेळेला इथे सगळे आहेत आत्ताच तुम्ही 18 वर्ष पूर्ण होऊन सगळेजण नवीन मतदार झालेले आहात, नवीन मतदार होत असताना आत्ताची जी पूर्ण जगातली परिस्थिती असेल देशातली परिस्थिती असेल या सगळ्या परिस्थितीचा विचार करणारी आणि त्या सगळे म्हणजे तुमच्या सोशल मीडियाचा जास्ती वापर तुमच्याकडे तुम्हाला आमच्यापेक्षाही थोडस जास्ती तुम्हाला जास्ती परिस्थिती सगळी कळते पूर्ण जगात काय चालू आहे। आता आपल्या आजूबाजूचे जर देश बघितले श्रीलंकेमध्ये काय चालू आहे तुम्हाला माहितीये, गेली वर्ष 1.5 वर्ष श्रीलंकेमध्ये चाळबोळ चालू आहे हिंसाचार चालू आहे, तिकडच्या राष्ट्राध्यक्षांचा बंगला जाळला एवढी तिकडे भीषण परिस्थिती आहे, तिकडे खायला काय नाहीये तिथे रोजगार नाहीये काही नाही। त्याचबरोबरीने तुम्ही आता 10-12-15 दिवसापूर्वीची जर पाकिस्तानची बातमी बघितली असेल तर पाकिस्तानमध्ये 1 किलो गहू पिठाची किंमत 320 रुपये होती, 320 रुपये 1 किलो गव्हाच्या पिठाची किंमत पाकिस्तानमध्ये होती। अशा अनेक देशांमध्ये ही परिस्थिती सगळीकडे आलेली आहे, पण मयुरेजींनी जसं सांगितलं तसं आपल्या देशाचं अर्थकारण हे जगातलं सर्वात चांगलं मजबूत अर्थकारण झालेलं आहे। का झालंय तर नरेंद्र मोदीजींचं विजन आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचं जे केंद्रातलं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस सरकार नेता आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं हे सगळं महाराष्ट्रातलं आपलं राज्य या सगळ्या दोन्ही राज्य सरकारच्या मार्फत चांगले चांगले निर्णय घेतले जात आहेत, त्याच्यामुळे आज देशात देशाची परिस्थिती आपली ही मजबूत आहे। मी मागाची मी सांगितलं की श्रीलंका असेल बाकीचे अन्य देश असतील पाकिस्तान असेल एवढी मारामार चालू आहे, पण गेली 2.5 वर्ष सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत म्हणजे करोनामध्ये सुरू केलं, करोनामध्ये सगळ्यांची परिस्थिती बऱ्याच जणांना जेवायला एक वेळ जेवायला कारण जे दिवसभर कमवणार हाताच्या पोटावर आपण म्हणतो की हातावर कमवणारे जे असतात त्यांना
जेवायला सुद्धा ज्यांना कठीण परिस्थिती आलेली होती अशा सगळ्यांचा विचार करून माननीय मोदीजींनी त्यावेळेला सुरू केलं की सगळ्यांना रेशनवर आपण किमान डाळ भात किमान तांदूळ उपलब्ध करून देऊ आणि मोफत रेशन सुरू केलं आणि तेव्हा जे कोरोना काळामध्ये मोफत रेशन सुरू केलं ते आजही अजूनही सुरू आहे. म्हणजे काय माझं बोलण्याचं मगाच होत नाही की अन्य बाजूच्या आजूबाजूच्या देशांमधले जेवायला नोकरीला बेरोजगारी एवढी वाढलेली आहे एवढं आजूबाजूच्या राज्यांमध्ये सगळे चालू आहे देशांमध्ये चालू आहे आणि भारत देश अधिकाधिक समृद्ध आणि महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि याच सर्वात मोठं श्रेय जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या सगळ्या सरकारला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या तरुण मुलांनी हा सगळा विचार केला पाहिजे. अजून एक मुद्दा मयुरेशने इथे उपस्थित केला की आता सगळेजण युवक जे आहेत म्हणजे आत्ताचे भारत हा जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो कारण भारतामध्ये जवळजवळ 45-50% जी लोकसंख्या आहे ती सगळी तरुणांचीच लोकसंख्या आहे. जास्तीत जास्त 35-35 वर्षाच्या खालचाच युवक जी संख्या जवळजवळ 45-50% त्याची संख्या आहे. त्याच्यामुळे जगातला सर्वात युवा देश म्हणून ओळखला जातो आणि आत्ता जर युवा देश म्हटलं तर आत्ता गेल्या 7-8 वर्षापूर्वीपासूनचे जे मतदार झालेले आहेत म्हणजे आता ज्याचं वय 18 असेल जसे तुम्ही 18 असेल 20 असेल 22 असेल 25-26 या सगळ्यांनी मोदीजींचं सरकार सगळं बघितलेलं आहे. पण त्याच्या अगोदरचे जे सरकार आहे ते इथे बसलेले तुमचे सगळे ज्येष्ठ सरकारे असतील घरी कधीतरी तुम्ही वडिलांना काकांना विचारा की त्यावेळी काय परिस्थिती होती त्यावेळेच जे सत्ताधारी होते गेल्या अनेक वर्ष 60-65 वर्ष काँग्रेसची जी सत्ता होती अनेक प्रकारचे घोटाळे झाले अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाला आणि फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ याच्या पलीकडे त्यांनी काहीही बघितलं नाही. त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल आणीबाणी लागली आणि आणीबाणीच्या याच्यामध्ये 25 जून 1975 इंदिरा गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होता त्यावेळेला आणीबाणी लागली सगळे जे चॅनल्स आहेत त्या सगळ्या चॅनल्सवर बंदी आणली. त्यावेळेला तर सोशल मीडिया नव्हती पण त्यावेळेला रेडिओ वृत्तपत्र त्याच्यानंतर काही जण साप्ताहिक चालवायचे अशा सगळ्या मीडियावर त्यांनी बंदी आणली. त्याच्यानंतर जाहीररित्या आपण जसे बसलोय बैठका चालू होते भाषण करतोय तसं कोण बोलत असेल लगेच त्याला अटक करणे म्हणजे काँग्रेसच्या विरोधात इंदिरा गांधींच्या विरोधात कोणीही बोलायचं नाही पूर्ण आणीबाणी म्हणजे हुकुमशाही पद्धतीची आणीबाणी त्यावेळेस त्यांनी राबवून दिली आणि मग भारतीय जनता पार्टी असेल बाकीच्या सगळे संघ परिवार असेल त्यांनी आंदोलन केलं जवळजवळ 1-1.5 वर्ष सगळ्यांना जेलमध्ये टाकले त्यावेळेला आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या प्रयत्नाने एवढा मोठा आंदोलन उभं केलं आणि आंदोलन उभं केल्यानंतर जयप्रकाश नारायणजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आंदोलन उभं केलं आणि आंदोलनाची ताकद एवढी होती की त्यांना ती आणीबाणी ही रद्द करायला लागली. म्हणजे एवढे आणीबाणी सारखे गोष्ट असतील वेगवेगळ्या भ्रष्टाचार असतील हे सगळे काँग्रेसच्या काळात दिले. म्हणून तुमच्या तरुणांना मी एक आव्हान विनंती करतो की गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतामध्ये काय परिस्थिती होती कशा पद्धतीची परिस्थिती याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याच्याकडे बघितलं पाहिजे मग तुम्हाला कळेल की हे जे सगळे म्हणतात की काँग्रेस आणि बाकी जे सगळे जे पक्ष आहेत विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय परिस्थिती आहे. आज सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळेजण एकत्र झालेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळे सोशल मीडियावर बघता सगळेजण एकत्र झालेले आहेत. सगळेजण काय एकत्र झालेत त्यांचे सगळ्यांचे मराठी भाषेत दुकानच बंद केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करता येत नाही. त्यांचे सगळ्या ज्या तुम्हाला माहिती आहे नवीन आत्ता संसद भवन सुरू केलं नवीन संसद भवन आत्ता जे केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांची वेगवेगळ्या जे आपले मंत्रिमंडळचे जे सगळे विषय असतात मंत्रालयांचे ऑफिसेस आहेत ती सुद्धा एका जागेमध्ये केलेले आहेत. म्हणजे त्याला सुद्धा काय विरोध केलेला होता त्यांनी की त्यावेळेला म्हणजे मी बारीक सारीक गोष्ट तुम्ही नंतर सोशल मीडियावर बघा की गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या खात्यांची जी सरकारी कार्यालय होती ती सगळी सरकारी कार्यालयांच्या जागा या सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या होत्या सगळ्या काँग्रेस आणि लाखो रुपये करोडो रुपयांचे नुसते त्यांचे भाडे त्यांना मिळायचे फुकटचे भाडे मिळायचे
मोदीजींनी काय केलं, ते सगळे भाड्याच्या सगळ्या जी जागा होत्या त्या सगळ्या भाड्याच्या जागा सोडून दिल्या, आपली हक्काची असे केली, त्याच्यामुळे त्यांचा करोडो रुपयांचं भाडं जे होतं त्यांना मिळत होतं, फुकटचं भाडं होतं, काही गरज नव्हती. हे सगळे गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टींमुळे आज विरोधी पक्ष चवताळलेला आहे. आज नरेंद्रजी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरात हे मुख्यमंत्री 3 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांच्यावर एकही कुठलाही भ्रष्टाचार आरोप नाहीये. गेली 9 वर्ष ते देशाचे पंतप्रधान आहेत, एकही कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही. एवढं चांगलं नेतृत्व हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशाची संपूर्ण सत्ता जी सुरू आहे त्यांना अधिकाधिक बळकटी आपल्याला द्यायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करताय, सगळ्यांचं तुमचं स्वागत करतो. आणि आपल्याला हे काही जे मुद्दे सांगितलेले आहेत, अन्य काही मुद्दे तुम्ही युवकांनी बघितलं पाहिजे नक्कीच, की बाबा भारतीय जनता पार्टी आणि अन्य याच्यामध्ये काय फरक आहे. आणि जसे तुम्ही आज प्रवेश केला तसे तुम्ही आजूबाजूचे तुमच्या कॉलेजचे मित्र असतील, तुमच्या ग्रुपमध्ये काही असतील, आज फ्रेंडशिप डे आहे, तुम्ही सगळ्यांनी पोस्ट केली असेल की बाबा आज फ्रेंडशिप डे आहे, हॅपी फ्रेंडशिप डे वगैरे केलं जाते ना तुम्ही मैत्रीचे, तर तुम्ही आज केलं की आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही कधी करणार? आज आम्ही विकासाच्या दिशेने आम्ही पाऊल टाकलेलं आहे. आज आम्ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाच्या भारतीय जनता पार्टीने आम्ही प्रवेश केलाय, तुम्ही कधी करणार? हाही संदेश तुम्ही आज तुमच्या सगळ्या मित्रांना द्यावं. हे सगळ्यात आधी आपल्या सर्वांच भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना आपण प्रवेश करणार आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर माझ्या आधी आपले जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी असतील किंवा महिरेश नेकर, त्यांनी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी आणि अन्य पक्ष याच्यामध्ये आज आपण सर्वांना सहजपणानं दिसणारा बदल हा स्पष्टपणानं सांगितलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही इथे बसलेले कोणी 15 वयाचा असेल, कोणी 20चा असेल, 25चा, कोणी 40 वर्षे कोणी असतील, पण आज आपल्यापैकी प्रत्येकाला आज आपण टीव्हीच्या माध्यमातून जग बघतो, आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून जग पाहतो आणि त्या जगामध्ये अन्य देश कुठे आहेत आणि आपण कुठे आहे ते आपण सहजपणानं पाहू शकतो. आज आपण सगळेजण पाहू शकतो की आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 9 वर्षापासून सत्तेत आले आणि 9 वर्ष सत्तेत आल्यानंतर गेल्या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीने एक कार्यक्रम राबवला मोदी एक नाही, पण ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीनं हा देश बदलून टाकण्यासाठी वेगवेगळी पावलं उचलली याची माहिती ही घराघरापर्यंत आपण घेऊन गेलो. आपण एक पत्रक घेऊन घराघरापर्यंत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आले, कदाचित तुमच्याही घरी हे पत्रक आलेलं असू शकतं की ज्या माध्यमातून एक या देशामधला प्रत्येक माणूस जो या देशाच्या प्रगतीचा साक्षीदार होऊ शकतो. आणि देशाची प्रगती आणि तुमची प्रगती ही काही वेगळी असू शकत नाही. तुम्ही पुढे जाल तर देश पुढे जाणार आहे आणि ज्यामुळे तुमची प्रगती होईल तेव्हाच देशाची प्रगती होणार आहे. आज आपण समृद्ध होऊ, समृद्ध म्हणजे काय, की आम्ही श्रीमंत होऊ तर देश श्रीमंत होणार आहे. श्रीमंत म्हणजे फक्त पैशाने श्रीमंत नाही, पैशाने झालाही पाहिजे, पण फक्त पैशाने नाही, शिक्षणानेही झाला पाहिजे. तो वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामधल्या बदलानं श्रीमंत झाला पाहिजे अशी नरेंद्र मोदी साहेबांची अपेक्षा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा देश बदलला पाहिजे, नव्यानं घडला पाहिजे. कालपर्यंत जे होतं तेच आम्ही मनामध्ये बाळगून चालू तर कधी ना कधीतरी आम्हाला कुठे ना कुठंतरी या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. विचार करा, एखाद्या माणसानं डोळ्याला पट्टी लावली आणि त्याला सांगितलं तुम्ही की आपली गाडी तू चालवायची आहे आणि डोळ्याला पट्टी लावून त्याला गाडी चालवायला सांगितली, रस्ता मोकळा असेल तर काही काळ ती गाडी चालू शकेल, शेजारी पाजारी कोणी ओव्हरटेक करणार नसेल अजून पुढे चालू शकेल, समोरून येणारं वाहन नसेल तरी चालू शकेल, आणि समोरून येते वाहन शेजारूनही गाड्या ओव्हरटेक करतायत, मागूनही कोणीतरी वाहन वाजवतंय आणि अपघात न होता चालवणं फार काळ शक्य नाही. अशा वेळेला कधी ना कधीतरी अपघात घडायचा.
आज आपली गाडी अशा पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता आणि म्हणून आपण पाहिलं की 1962 साली चीन सारखा देश आहे आपण म्हणतो बलाढ्य चीन बलाढ्य देश त्या देशानं आपल्याला हिंदी चिनी भाई भाई म्हणत राहिलो आपण देश म्हणून सहजपणानं हरवून टाकलो आपण पाहिलंय की या ठिकाणी की आपण पाकिस्तान जो पाकिस्तान आपण म्हणतो आपला शत्रू आहे पण तो देश आमच्या देशामध्ये कितीतरी अतिरेक्यांना घुसवत होता आणि घुसवतोय पण आम्हाला त्या विरोधामध्ये फार काही करता येत नाही कारण आमच्या देशानं धोरण ठरवलं शांततावादी धोरण समोर शेजाऱ्याशी भांडण नाही करायचं युद्ध नाही करायचं केली युद्ध पण आपण केली आपण 65 साली केलं 71 साली केलं युद्ध आपण केली आपण कारगिलचं युद्ध केलं आणि कारगिलचं युद्ध केल्यानंतर आपण पाहिलं की पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं आपण एक अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय मिळवला पण असं सारखं सारखं आपल्याला लढायला लागावं का आपल्या देशामध्ये कुणीही कधी कोणाला घुसवून टाकावं आणि आपण बघत राहावं हे चालेल का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं नाही 15 ऑगस्ट आहे आपल्याकडे दिवाळी आहे आपल्याकडे अन्य कुठल्या पद्धतीचे सण आहे त्यावेळेला पण सीमेच्या पलीकडून आपल्यावरती कोणीतरी गोळ्या चालवेल आणि आपण म्हणायचं नाही आपण गोळ्या नाही चालवायची आणि मग वाट बघायची वरती दिल्लीला फोन करायचा सीमारेषेवरून आणि आम्हाला कधीतरी कोणतरी ऑर्डर देईल मग आम्ही त्याचा जवाब देऊ आम्ही त्याचं उत्तर देऊ या अशा पद्धतीनं या देशाची पॉलिसी वर्षानुवर्ष चालत राहिली मोदी पंतप्रधान झाले आणि मोदींनी सांगितलं कोणाची परवानगी घ्यायची गरज तुम्हाला नाही समोरून अटॅक आला तिथल्या तिथे उत्तर देऊन टाकायचं आणि काय झालं सांगायला आम्हाला तुम्ही फोन करायचा तोपर्यंत आम्हाला कळवायची गरज नाही आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आपल्या देशाच्या सैन्यानं या पाकिस्तानच्याकडून होणाऱ्या अटॅक्सना उत्तर दिलं आज आपण पाहिलं 14 फेब्रुवारी लोकांना 14 फेब्रुवारी कुठला दिवस आहे सांगायची गरज नाही व्हॅलेंटाईन डे प्रत्येक जण आपण तो व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा करतो कॉलेजेसमध्ये पण त्या व्हॅलेंटाईन डेला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी आपल्याकडे त्या ठिकाणी पुलवामा या ठिकाणी आपल्या सैनिकांना तिथं आपल्याला उडवून लावलं त्यांचा ट्रक त्यांची बस हे उडवून लावलं आणि मग या ठिकाणी पाकिस्तानच्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला सांगितलं तुम्ही सांगा तुम्ही ठरवा ती तारीख तुम्हाला ज्या पद्धतीनं द्यायचं त्या पद्धतीनं उत्तर द्या आणि फार वेळ न घालवता 12 दिवसामध्ये 12व्या दिवशी आपल्या लोकांनी त्याचं असं उत्तर दिलं की आज जग भारत देशाकडे त्या ठिकाणी अभिमानानं हल्ल्याचं उत्तर द्यावं तर असं अशा पद्धतीनं सांगताय आणि त्यामुळे आपण पाहू शकू की कशा पद्धतीने कुणी त्या ठिकाणी जाऊन तिथे आपल्या देशातल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमारेषेमध्ये जाऊन त्याचं उत्तर दिलं आपण पाहू शकू की वर्षानुवर्ष आपल्या देशामध्ये ऑलिम्पिक्स होत होते बाकीचे सगळे खेळ होत होते या खेळामध्ये या सर्व सामन्यांमध्ये आपण फारसं यश मिळू शकत नव्हतो मोदींनी या देशामध्ये जो ज्या खेळात चांगला खेळतो त्याला जगातला टॉप ट्रेनर त्याला हवा तो ट्रेनर त्याला द्यायचा असं सांगितलं आणि म्हणून काल परवापर्यंत आपल्याला जितकी मेडल मिळालेली नव्हती परवाच्या एका ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल ही आपल्याला मिळाली आधीची टोटल त्याच्या आधीची टोटल आणि एका ऑलिम्पिकमधली मेडल्स ही एकत्र आपल्याला पाहायला मिळते हा दृष्टिकोनाचा फरक आज तुम्ही आणि तुमचे आजोबा एकसारखा विचार नाही करू शकत मूल्यांच्या बाबतीत आपण एकसारखा विचार करतो महिलांचा आदर सन्मान ज्येष्ठाचा सन्मान हा विचार सारखा असू शकतो पण जगाकडे बघण्याची दृष्टी ही तशीच असू शकत नाही यात बदल झाला कालाच्या प्रमाणे बदल झाला आणि मोदीजी हेच सांगतात की आम्हाला हा बदल करावा लागेल आणि या
दिशेनं आज माननीय पंतप्रधान विचार करतायत. ज्या वेळेला आम्ही सांगतो आमचा देश हा 140 कोटी 145 कोटी भारतीयांचा देश आहे, तर कुणी म्हणेल इतकी मोठी लोकसंख्या म्हणजे कुठं ना कुठंतरी आपल्या देशासाठी संकट आहे. संकट नाही आहे म्हटलं तर या देशाची ताकद जरा देश उभा करण्यासाठी आम्ही वापरली तर त्याचा फायदा निश्चितपणानं हा देश प्रगतीकडे जाण्याच्या दिशेनं होऊ शकतो. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक हाताला जर योग्य वळण दिलं तर तो चांगल्या दिशेनं जाऊ शकतो. या दिशेनं काम करायला नरेंद्र मोदींनी सुरुवात केली आणि आपण ते पाहू शकू की 2014 साली या जगामधले जे वेगवेगळे देश होते या देशाची अर्थव्यवस्था कधी मोडकळीस येईल अशी परिस्थिती होती. म्हणजे कधी असं वाटेल की या देशामध्ये आर्थिक संकट आलं आणि खऱ्या अर्थानं या आर्थिक संकटाच्या मुळे या देशामधल्या अनेक लोकांना धक्का द्यायला लागला आणि म्हणून या देशाची अर्थव्यवस्था कधी बुडू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा वेळेला आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये आपण पाहू शकू फ्रॅजाईल फाईल असा एक इंग्लिश शब्द आहे. फ्रॅजाईल याचा काच असते ना, त्या काचेचं सामान कधी तुम्हाला पॅकिंग करून दिलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं फ्रॅजाईल, कधी तुटू शकतो. आणि मग फ्रॅजाईल फाईल म्हणजे या जगामधले असे 5 देश की ज्यांची अर्थव्यवस्था कधीही डबगाईला येऊ शकते, जशी आता पाकिस्तानची आली आहे, जशी श्रीलंकेची आली आहे, तशी काही काळापूर्वी नेपाळची आलेली होती, असे ब्राझील भारत असे काही 5 देश होते की यांची अर्थव्यवस्था कधी होऊ शकते असं सांगितलं होतं. त्यामध्ये भारत देशाचा समावेश होता आणि आज आपण पाहू शकू एक एक मजबूत पाऊल असं नरेंद्र मोदींनी उचललं की त्या माध्यमातून जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये आज भारताची अर्थव्यवस्था आली आहे आणि भारत देश मजबूतीला पुढे चालला आहे. कशावरून कळले आपल्याला, आपण पाहतोय की 12 कोटी घरांमध्ये जगा या देशामध्ये मोफत शौचालय दिलेलं आहे, 9 कोटी घरांमध्ये मोफत गॅस सिलेंडर दिलेला आहे, 3.5 कोटी घरांमध्ये मोफत घर म्हणजे पक्कं घर हे या ठिकाणी लोकांना मिळालेलं आहे. एक ना एक करत अशी पावलं हा देश उचलू शकला. एकीकडे आपण पाहिलं 2014 साली जगातल्या मोडकळीस गेलेल्या 5 पैकी आहे आणि आता जगातल्या सर्वात सक्षम 5 अर्थव्यवस्थांपैकी आहे. हे आपण कसं पोहोचलो त्याचं कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरण आहे. म्हणून तुम्ही आपल्या भाजपमध्ये प्रवेश करताय त्यावेळेला तुम्ही कालपर्यंत राजकीय काम करत होता की नव्हता मला माहिती नाही, तुम्ही कुठल्या पक्षात काम करत होता मला कल्पना नाही, पण आज जेव्हा तुम्ही भाजपचं काम करणार आहात उद्या तुमच्या गळ्यामध्ये गमछा टाकू आपण, तो का टाकला, तुम्ही भाजपमध्ये का गेला याचं उत्तर तुम्हाला जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. म्हणून आम्ही तुमची आधार घेतली, तर तुम्हाला मी राजकारणात काय हे सांगता आलं पाहिजे आणि मी भाजपमध्ये काय हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश एक काम करतोय, तुम्ही जेव्हा केंद्र सरकारच्या योजना समजावून घ्याल, तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि आता अजित दादा यांच्या नेतृत्वाखालच्या योजना समजून घ्याल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की आमचं सरकार हे सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार, आमचं सरकार सर्वसामान्यासाठी काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून या अशा सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी काम करते त्या भाजपच्या बरोबर आम्ही आहोत हे तुम्हाला अभिमानानं सांगते. तुम्ही एखादा कुठे प्रश्न विचारले काय कार्यक्रम भाजपचे, तुम्हाला ते भाजपचे कार्यक्रम सांगता आले पाहिजे. आणि म्हणून भाजप जसं मी सांगितलं मोदी ऍप नाही हा एक वेगळा कार्यक्रम सुरू होता. आत्ता आमची 4 वाजताच नक्की एक भाजपची ऑनलाईन मीटिंग होती ऑनलाईन, ते अविनाश कोळी आता जे गेले की ऑनलाईन मीटिंगमध्येच बोलण्यासाठी म्हणून तिकडे गेले, त्यांचं भाषण हे तिकडे सध्या सुरू आहे. आज या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं या देशाच्यासाठी आवश्यक असलेलं कुठल्याही अशा पद्धतीची या ठिकाणी टेक्नॉलॉजी ही
वापरून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप काम करत आहे. आज भाजपचा कार्यकर्ता हा एकमेकांशी सरळ ऍपच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे मी आज आपल्याला एक विनंती करणार आहे. आपण प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी कोणी मोबाईल आणले असतील त्यांनी हात वरती करा की आम्ही मोबाईल आणला. कोणी आणला असेल तर हात वरती करा. सगळ्यांनी आणले एक मिस कॉल नंबर सांगतो. हा मिस कॉल नंबर डायल करा म्हणजे तुम्ही भाजपशी जोडले जाणार. हा मिस कॉल नंबर आहे 9090909090909090902024 2024 9090902024 9090902024. आज हा नंबर तुम्ही डायल कराल आणि त्यानंतर तुम्हाला जी लिंक येईल ती लिंक तुम्ही एकदा अपलोड केली की तुम्ही भाजपच्या बरोबर कायमस्वरूपी जोडले जाल. आणि नंतर एक सरळ ॲप म्हणून एक ॲप्लिकेशन भाजपने लॉन्च केलेलं आहे की ज्या माध्यमातून तुम्ही भाजपच्या बरोबर देखील जोडले जाल. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची माहिती युवा मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल. आज तुमचं भाजपमध्ये स्वागत करत असताना या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही काम करायचे याचा अर्थ प्रश्न विचारायचे नाही असं नाही. तुम्हाला प्रश्न पडत की अमुक अमुक मुद्द्यावर सरकार काय करते, अमुक अमुक मुद्द्यावर भाजप काय करते, तो प्रश्न तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी त्याचं समाधान करून घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे उत्तर असतं ते आम्हाला सांगतील. आमच्याशी तुम्ही बोलू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला या देशाच्या विकासाच्या तुम्हाला या राज्याच्या विकासाशी तुम्हाला रायगडच्या पनवेलच्या आणि तुम्ही जिथं राहतो त्या कापुट्याच्या विकासाशी जोडलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा हातभार पाहिजे. महिला शेतकऱ्यांनी सांगितलं नेशन फर्स्ट पार्टी सेकंड आणि मी लास्ट. मी सगळ्यात शेवटी आहे. माझ्यावरती पक्षाचं संघटनेचं काम आहे आणि त्या संघाच्या वरती देशाचं काम आहे. देशाचं काम म्हणजे कुठेतरी सीमारेषा जम्मू काश्मीर इथे नाही. देश म्हणजे तुम्ही आम्ही पण आहात. देश म्हणजे तुमची सोसायटी, देश म्हणजे तुमचं शहर आहे. तर त्या शहराचं चांगलं काम जेव्हा कराल त्यावेळेला आपोआपच देश मोठा होणार आणि त्यामुळे भाजप भारत माता की जय म्हण वंदे मात्र म्हण. भाजप भारतीय जनता पार्टीचा नाही असो पण भाजप हार कसे नरेंद्र मोदी आगे बढा म्हणतो, प्रशांत ठाकूर आगे बढा. कारण देश पुढे गेला की तुम्ही आम्ही निश्चितच पुढे जाणार आहोत आणि हा विचार घेऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतायत. तुमच्या यापूर्वी कदाचित ते लक्षात आलं असेल येणाऱ्या कालावधीत ते निश्चितपणानं ठळकपणानं लक्षात येईल आणि म्हणून एक मला अभिमान वाटेल असं पाहून तुम्ही सगळ्यांनी आज उचललेलं आहे. तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश करताय. या आजच्या निर्णयाचा तुम्हाला कधीही पक्षाचा होणार नाही असं काम करून दाखवण्याची जबाबदारी ही मंचावरच्या आमच्या सगळ्यांची आहे आणि असंच काम करत राहू. आणि या उलट तुम्हाला आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, आम्ही भाजपचे कार्यकर्ते त्याचा आम्हाला अभिमान आहे असं वाटत नाही असं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे मिळून करत राहूया. इतकं या ठिकाणी सांगतो. तुम्हा सगळ्यांचं भाजपमध्ये स्वागत करून सांगतो. जय हिंद, जय भारत. We'll be right back.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.